नमस्कार कृष्णाजी नमस्कार रितेश जी माझा आवाज येतोय पर्यंत मी दिसते सर्वांना शिवम सर माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत कमेंट बॉक्समध्ये थोडस मी दिसत आहे माझा आवाज येतोय थोडस मला प्रतिसाद द्या ओके ओके धन्यवाद कृष्णाजी आपण एक दोन तीन मिनटं वेट करूया वाट बघूयात आपल्या शेतकरी बंधुजनांची नमस्कार स्नेहलताई नक्कीच सर माझा परिचय देणार आहे मी फक्त आपल्या सर्व एकदा जेवढे काही शेतकरी बंधू आहेत त्यांना एकदा यामध्ये दे येऊ द्यात अगोदर सगळ्यांना जॉईन होऊ द्यात नमस्कार नमस्कार अविनाश रेड्डी सर नमस्कार ओके माझा आवाज येतोय बरोबर खूप छान प्रतिसाद मिळतोय तरी आपण एक दोन तीन मिनटं थांबूयात म्हणजे आपले सर्व शेतकरी आपल्याला आणि आपले जे नवीन जे सगळे आपल्याला कनेक्ट होतील हळूहळू होल, राम सर तुम्हाला मी ऐकू येत नाही आहे प्लीज तुम्ही एकदा तुमचा सिस्टीम एकदा रिफ्रेश करताय का प्लीज मी बी थोडासा नेटवर्कचा सा इश्यू असू शकतो कदाचित नक्की सर सिद्धेश्वर को नक्की नक्की ओके ओके माझा आवाज येतोय थँक्यू तुषार सर चला तर आता बऱ्यापैकी आपले शेतकरी बंधूजन आपल्याला कनेक्ट होतच आहेत हळूहळू आपण आपल्या चर्चासत्राला सुरुवात करूया माझं नाव सौ स्वाती मगर भोकरे नमस्कार 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 अनिल बेले सर द फार्म व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी संजीवनी सप्ताह हा गेल्या एक तारखेपासून म्हणजे एक जुलैपासून आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक अशा विशेष विषय विशे तज्ज्ञांनी आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञ जे काही मत मतं दिलेली आहेत किंवा आपल्या शेतकऱ्यांना जे काही उपयुक्त ठरतील अशा सगळ्या गोष्टी आपल्या शेतकरी वर्गांशी शेतकरी वर्गांशी शेअर केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत तर माझा जो आजचा विषय आहे शेती उत्पन्न वाढीमध्ये माती परीक्षणाचे महत्व मा व खत व्यवस्थापन कृपया म्हणजे सगळ्यांनी म्हणजे जेही कोणी आपल्याला आता अटॅच होत आहे सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचे जेही काही प्रश्न असतील आजच्या निगडीत ते प्लीज क कमेंट बॉक्समध्ये एक मला शेअर करा जेणेकरून मी मध्ये किंवा आपल्या लेक्चरच्या शेवटी चर्चासत्राच्या शेवटी किंवा मध्ये मध्ये जसंही मला होईल त्या पद्धतीने मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल नमस्कार राहुल गावंडे सर नमस्कार तर जो आपला आजचा विषय जो आहे ॲक्च्युली माझं महत्वाचं सांगायचं राहिलं माझं शिक्षण हे एम एस सी अॅग्री मृदा विज्ञान व रसायनशास्त्र या विभागातून झालेलं आहे गेली एक तीन चार वर्षी मी बऱ्याचशा इन्स्टिट्यूटसोबत देखील केलेलं आहे आणि द फार्मनी आज मला हा एक खूप छान अशी संधी दिली आहे की मला इतर सगळ्या शेतकरी वर्गाशी बोलण्याची संधी मिळते त्याबद्दल द फार्मचे मी खूप आभार व्यक्त करते व आजचा ह्या जो काही आपला चर्चासत्र आहे या विषयावर आपण आज आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया ठीक आहे जमीन जमीन, जमीन हा जो एक भाग आहे म्हणजे जमीन हा जो विषय आहे माझ्यासाठीच म्हणा किंवा पूर्ण भारतभर म्हणा किंवा भारताच्या बाहेरही म्हणा प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा एकदी जिवाळ्याचा विषय आहे की स्वतःची जमीन जी आहे तिला आपण ज्या पद्धतीने तिचं पालन पोषण करतो किंवा ती आपल्याला ज्या त्या बदल्यात जे आपल्याला का जे काही देते ते आपल्यासाठी खूप महत्वाचं राहतं ज्याच्यावर आपल्या जे काही सगळ्या गोष्टी आपल्या निर्वाह हो, सगळ्या गोष्टी चालत असतात जमीन ही एक आपल्या राष्ट्राची एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि तिची सुपीकता आहे किंवा उत्पादनक्षमता आहे ती आपल्याला जोपासण्याचं किंवा त्या उत्पादनक्षमतेला जितकं आपण चांगलं ठेवू त्या पद्धतीने आपलं उत्पादन ही आपलं अधिकाधिक आपल्याला वर्षानुवर्ष मिळत राहते आता बऱ्याचशा विविध अशा आधुनिक तंत्रज्ञान आपण आजकाल आपल्या शेतीमध्ये वापर करत आहोत जसं की दुबार पिकं आहेत किंवा वेगवेगळी जी चांगल्या पद्धतीची लागव जाती जातीवान जी लागवड करतो आपण शेतामध्ये मग ती कुठल्याही पद्धतीची असो ना फळबागा रिले फळबागाशी रिलेटेड असो की इतरही काही जी आपली नियमित जी पिकं घेतो आपण जसं की कापूस आहे सगळ्या ह्या ज्या जय जवान जय किसान न पूनम जाधव नमस्कार ताई ह्या सगळ्या ज्या गोष्टींमुळे आपल्या जमिनीचं ते अन्नद्रव्यांचं जे प्रमाण आहे ते, ते दिवसाने दिवस हे कमी कमी हो जाते। ते ला आपन, आ, होत जात आहे त्याला जबाबदार आपण पूर्णपणे आपण आहोत असंही म्हणता येणार नाही पण ही, ना ही आपली काळाची गरज आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्याला उत्पन्न घेणं महत्वाचं आहे त्या पद्ध त्यासाठी आपण ह्या वेगवेगळ्या खतांची म्हणा किंवा वेगवेगळ्या -वेग 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 वेगवेगळ्या पद्धतींचा आपण वापर करतो आहेत आपल्या जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी पण याचा जो महत्वाचा जो आपल्या जमिनीवर जो दुर्भागून जो काही इम्पॅक्ट पडत आहे तो म्हणजे आपल्या जमिनीची उत्पादनक्षमता आहे किंवा उत्पादनक्षमता जी आहे ती वर्षानुवर्ष वर्षान कमी कमी होत चालली आहे आणि त्यालाच दुसरं सांगायचं म्हणजे आपलं उत्पादन त्याचसोबत कमी होत जात आहे तर त्यासाठी यासाठी आपण या काय करू शकतो साधारणत बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही माहिती आहे की माती परीक्षण करायला पाहिजे माती परीक्षणाचे फायदे काय होतात हेही माहिती आहे पण माती परीक्षण कसं करायचंय कुठे करायचंय किंवा कधी सॅम्पल घ्यायचंय जो आपला नमुना आहे तो कधी घ्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहे आणि जोपर्यंत आपल्या शेतकरी बंधूंचे हे सर्व प्रश्न पूर्णपणे याला उत्तर मिळणार नाही तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टींना आ, बोलून बोलून काही होणार नाही ठीक आहे तर आपल्याला महत्वाचं काय आहे की आपला नमुना जो आहे मातीचा नमुना जो आपण घेणार आहोत त्या कशा पद्धतीने घेतला पाहिजे किंवा त्याचे फायदे काय आहेत आता फक्त आपली जी नेहमीची पिकं आहेत त्यासाठीच मातीचा नमुना घेतला पाहिजे का फळबाग्यांसाठी देखील नमुना घेतला पाहिजे असतो पण ह्या दोन्ही पिकांची जेव्हा आपण नमुना घेतो तर ह्यांची पद्धत वेगळी असते आणि ही जवळपास शेतकऱ्यांना माहिती नसतं की हे सॅम्पल कसं घ्यायचं आहे हा नमुना कसा घ्यायचा आहे फळबागेसाठी नमुना कसा घेतला पाहिजे एकंदरीत वेग 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 आ, आ, तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण सगळे आज इथे या चर्चासत्रामध्ये सांगण्यात येत तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आता माती परीक्षण म्हणजे नक्की काय होतं माती परीक्षण थँक्यू थँक्यू तेजश्री थँक्यू uh, जमिनीतील सेंद्रिय कसा कर कर्ब कसा वाढवावा uh, संतोष ग, uh, yeah, संतोष गव गवली सर ॲक्च्युली uh, सेंद्रिय uh, कर्ब जर आपल्याला वाढवायचं असेल तर यासाठी आपल्याला जी काही एफ uh, आय एम आहे ऑरगॅनिक जे आपण खतं जी आहेत uh, uh, खत हिरवळीची खतं आहेत ह्या सगळ्यांचा आपल्याला वापर करावा लागतो हे एकंदरीत एकमेकांना जेव्हा आपल्याला सेंद्रिय कर्ब जेव्हा uh, वाढवायचा आहे त्यासाठी एक मिनिट ओके भाग्यश्री गायकवाड थँक्यू थँक्यू थाँग हां हा जमिनीतील जो सेंद्रिय कर्ब आहे हा कसा वाढवावा यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे ऑर्गेनिक जे काही खतं आहेत एफ आय एम आहे एफ आय एम म्हणजे आपलं शेणखत नंतर आ, 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 वर्मी कंपोस्ट आहे जी गांडूळ खतं आपण म्हणतो गांडूळ खतं अप्लाय करायची याने काय होतं जमिनीतील विविध जी, जी सूक्ष्मद्रव्य आहेत किंवा जी सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांचं प्रमाण जमिनीमध्ये वाढल्याने काय होतं ऑर्गेनिक जो कार्बन आहे किंवा सेंद्रिय कार्बन आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण वाढवू शकतो पोत सुधारण्यासाठी काय उपाय ओके पोत सुधारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तर माझ्या सा माझ्या याने तर मी हेच सांगेल ई भास्करन सर की अस ज, ज आ, पोच सुधारण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे काही आपण खतं देतोय पहिली गोष्ट खतं देण्या अगोदर माती परीक्षण हे खूप महत्वाचं का आहे कारण की आपल्याला माती परीक्षणानुसार हे कळतं की आपल्या जमिनीत नक्की काय आहे आणि कशाची कमतरता आहे जर आपण त्या त्या पद्धतीने जर आपण त्यांना जमिनीला जर दिलं तर जमिनीची उत्पादन क्षमता ही आहे त्यापेक्षा नक्कीच वाढण्यात मदत होते कुठलीही आता जसं की जमिनीचा एक सेंटीमीटर जो भाग आहे तो तयार होण्यासाठी आठशे वर्ष लागतात तर ह्या जमिनीला सुपीक बनवण्यासाठी थोडासा कालावधी लागणार पण त्यासाठी आपल्याला नक्कीच नक्की सांगते मी सगळ्यांना येस सर मी तेच बोलते प्रश्न शेवटी घेतले म्हणजे माझं बोललेलं जे आहे मला ते बोलताना थोडंसं पटापट बोलता, बोलता येईल Uh, मला सुचेल अदरवाईज मधात आले ना की मग मी थोडा डिस्टर्ब होऊन जाईल सो प्लीज तुम्ही सगळे तुमचे कमेंट बॉक्समध्ये बॉक्समध्ये क्वेश्चन जे आहेत प्रश्न जे आहेत ते टाकून ठेवा मी शेवटी नक्कीच उत्तरं देईल सगळ्या प्रश्नांची आता माती परीक्षणाचं महत्वाचं म्हणजे उद्देश काय आहे सगळ्यात महत्वाचं ह्या माती परीक्षणाच्या नमुन्यामधनं आपण जी सूक्ष्म मूलद्रव्य आहे अन्नघटक आहे त्यांचा आपण माहिती घेणार की आपल्या जमिनीमध्ये नक्की किती किती प्रमाणात आहे ते सगळं पाहिल्यानंतर आपण त्या पद्धतीने आपल्या पिकाला किंवा आपल्या जमिनीला किती द्यायचं आहे हे बघणार आणि याचा फायदा काय होणार की जे आपण समजा मी एक शेतकरी आहे ठीक आहे माझ्याकडे एक्स वाय झेड कप मी समजा मी कपाशीचं पीक घेते माझ्या शेतामध आता कपाशीचा डोस जो आहे एकशे वीस प सॉरी प शंभर पन्नास पन्नास आहे जर मला माहिती आहे की माझा हा डोस एवढा आहे मला माझ्या पिका पिकाच्या रूपाने मला तेवढा देणं आवश्यक आहे पण जर मी माझ्या मातीचा नमुना तपासलेला नसेल तर मला ही माहिती नसणार आहे की माझ्या जमिनीमध्ये काय कमी आहे मी ट्रेडिशनली जे काही म्हणजे अगोदरपासून माझ्या आजूबाजूचे शेतकरी जे देत आहेत किंवा मी कालानुरूप जे देत आली आहे मी तेच देणार यांनी माझा लॉस काय होणार की मला जे फार्मर्सला म्हणजे मला माझा सरार सरार माझा, सर, सरार सरार जे फर्टिलायझर आहे त्याचं प्रमाण हे नसलं आहे त्यापेक्षा खूप जास्त पद्धतीने मी देणार किंवा खूप कमी पद्धतीत देणार त्यांनी माझा सरळ सरळ माझ्या नमस्कार डॉक्टर प्रमोद मगर सर त्यांनी सरळ सरळ माझ्या उत्पन्नावर व माझ्या जमिनीवर त्याचा दुरुपयोग होणार उत्पन्नावर कसा होणार की मला जे हवं आहे ज्या पद्धतीत मी द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीत मी शेतकऱ्यांना नाही दिलं सॉरी त्या माझ्या शेत शेतीला नाही दिलं आणि दुसरं म्हणजे की माझा आवश्यक नसताना मी ते दिले त्यामुळे माझे पैसे त्यामध्ये गेले ज्याची मला गरज नव्हती तर ह्या दोन गोष्टी आहेत ज्या की आपल्याला बघायला पाहिजे सोबत सोबत जो सामू आहे सामू क्षारता आहे ह्या सर्व गोष्टी झाडाच्या वाढीमध्ये खूप महत्वाचा भाग असतात ज्या की हो सर हो रितेश सर शेवटीच उत्तर घेणार आणि शिवाय जी आपण ज्या पद्धतीत आपल्याला खतं हवी असतात ते खतं जेवढी आवश्यक आहे त्या पद्धतीत जर आपण दिलीत तर ऍक्च्युली मला कमेंट्समुळे थोडं डिस्टर्ब होत आहे ओके ठीक आहे नंतर आहे माती परीक्षणाचा समजा आपल्याला महत्वाचे घटक कुठले कुठले आहेत तर माती परीक्षणामध्ये महत्वाचे तीन घटक येतात पहिला म्हणजे मातीचा जो नमुना आपण घेतोय तो ठीक आहे नमुना हा अतिशय शास्त्रशुद्ध शास्त्र शास्त्र शुद्ध पद्धतीनेच घेतला गेलेला पाहिजे असावा जसं की आता मी हळूहळू तुम्हाला एक एक सांगेल की मा मातीचा नमुना कसा घ्यायचा आहे त्याच्या पद्धती काय काय आहे कोणत्या पिकासाठी घ्यायचा आहे त्या सगळ्या गोष्टी हळूहळू मी तुम्हाला देईलच आणि त्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकंदरीत एक एक करून मिळवत जातील ठीक आहे त्यानंतरचं आहे की मातीच्या नमुन्याचे प्रयोगशाळेतील जे पृथक्करण आहे म्हणजे स जसं की प्रयोगशाळेमध्ये जमिनीचं कसं जे सॅम्पल तुम्ही पाठवता नमुना जो पाठवता त्या नमुन्याचं आपण कसं पृथ्करण करतात किंवा आपण कसं सॅम्पल दिला गेला पाहिजे असतं आणि तिसरं म्हणजे माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण खतं दिल्या गेली पाहिजे असतात जी खता आहे ती त्या प्रमाणात दिली गेली पाहिजे आता बहुतांशी काय होतं की आपण सर्व सॉइल हेल्थ कार्डचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आपल्या घरी येतो काही काही शेतकऱ्यांची तर अशी कंप्लेंट असतात की आमच्याकडे रिपोर्टच येत नाही वेळेच्या आतच येत नाही ठीक आहे तर ह्या अशा सगळे बरेचसे असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांना पडतात किंवा ते त्या सगळ्या गोष्टी निगडीत आपण पुढे बघूयात कसं काय काय करता येत आहे किंवा ह्या प्रश्नांच्या ह्या अशी जर प्रश्न आपल्या समोर येत येणार असेल तर आपण याला कसं टॅकल कसं समोर जाऊ शकतो ठीक आहे आणि जो महत्वाचा भाग जो राहतो रिपोर्ट तर आपल्यापर्यंत येतो पण तो, तो रिपोर्टच्या अहवालाप्रमाणे आपण कधी खतं देत नाही कारण आपल्याला माहित आपल्याला वाटते की यार हे यांनी दिलंय पण हे सगळं बरोबर आहे का आपल्या मनात तो एक प्रश्न राहतो की ह्यांनी ते बरोबर वर आहे का मग आपण आपल्या पद्धतीने द्यायला लागतो म्हणजे त्या रिपोर्टचा काही एक फायदा होत नाही जो व्हायला पाहिजे असतो आता परीक्षण परीक्षण जेव्हा आपण नमुना घेतो त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची काय काय गोष्टींची खबरदारी घेतल्या गेली पाहिजे असते तर आपण जिथून जिथून आपण नमुना घेतोय पहिली गोष्ट तर आपण आपल्या जमिनीचा जो काही भाग आहे समजा एक एकर आहे दोन एकर आहे एक हेक्टर आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण पहिले बघून घ्यायच्या की आपली जमीन नक्की कशी आहे कारण की जमीन ही सारखी नसते कुठे लाल आहे कुठे भुरकी आहे कुठे काळी आहे तर आपण आपल्या डोळ्यांनी पहिले बघून आहे की आपली जमीन कशी आहे आणि आपल्या डोळ्यांनीच आपण बघितल्यानंतर आपण बघायचं की अरे आपला ही काळी माती आहे तर इकडनं आपण एक सॅम्पल घ्यायचा एक दोन सॅम्पल तिथनं उचलायची लाल माती कुठेतरी असेल तर लाल मातीमधनं एक दोन सॅम्पल घ्यायचे नमुने घ्यायचे एक तो भुरकी असेल भुरक्या पद्धतीची असेल तर तिथून दोन तीन सॅम्पल जमा करायचे असे सॅम्पल जमा करून हे सर्व एकत्र करायचे त्याचे चार भाग करायचे समोरासमोरील दोन भाग वगळायचे पुन्हा ते जे दोन बाकीचे आहेत त्यांना पुन्हा एकत्र करायचं असं तोपर्यंत करायचं जोपर्यंत आपल्या मातीचा जो सामू आहे सॉरी मातीचा जो नमुना आहे हा अर्धा के जी होत नाही आणि अर्धा किलो जो मातीचा न, नमुना जो होईल त्याच्यावर आपल्या ज्या अतिशय महत्त्वाच्या माहिती आहे ती द्यायला पाहिजे जसं की शेतकऱ्याचं नाव आहे किंवा पत्ता आहे त्यासोबतसोबत तुमचा सर्वे नंबर आहे सर्वे नंबरला स... तुम्ही मागच्या वर्षी कोणतं पीक घेतलं होतं या या वर्षी किंवा पुढच्या वर्षी कोणतं पीक घेणार आहात तुम्ही आ, तुम ज्या काही अजून याच्याशी निगडीत अशा अशा गोष्टी येतात की आ, जमिनीची खोली किती आहे उथळ आहे मध्यम आहे की अति खोली आहे अति खोल आहे ह्या ज्या महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या सर्व त्यामध्ये आल्या पाहिजे असतात या पद्धतीने आपण तो नमुना प्रयोगशाळेकडे पाठवायचा तर प्रयोगशाळा ह्या तालुका तालुक्याच्या ठिकाणी आहे जिल्हा ठिकाणी आहेत विद्यापीठांमध्ये आहेत विविध कृषी विज्ञान केंद्र आहेत या ठिकाणी या सर्व ठिकाणी तुमच्या नमुन्यांचं प्र प प्रशिक्ष परीक्षण केलं जातं व तुमच्यापर्यंत तो अहवाल दिला जातो ठीक आहे हे झालं की आपले आ, आपला जो नमुना आहे तो कसा घ्यायचा आणि कुठे पाठवायचा त्याच्यावर काय माहिती असायला पाहिजे आता दुसरा दुसरी गोष्ट अशी आहे की नमुना कुठून नाही घ्यायचा जिथे विहीर आहे किंवा एखाद्या झाडाखाली म्हणजे झाडाखालीची सावली असते त्या सावलीच्या ठिकाणावरून नाही घ्यायचा किंवा जिथे आपण गुरं जनावरं बांधतो त्या ठिकाणावरून देखील आपला जो नमुना आहे तो घ्यायचा नाही ओढ्याच्या ठिकाणावरून घ्यायचा नाही जिथे आपण खत समजा आपण जमिनीला आपलं खत दिलं आहे एक दोन तीन तीन महिन्यानंतर तीन महिन्या अगोदर जर आपण खत दिलेलं असेल तरच तर आपण आपला जमिनीचा मा सा नमुना जो आहे तो घेऊ शकतो नाही तर आपण तो नमुना नाही घेतला पाहिजे ठीक आहे जर आपलं पीक जर उभं पीक असेल म्हणजे शेतामध्ये सध्या पीक उभं आहे त्या पद्धत त्या त्या परिस्थितीमध्ये काय करावं तर त्या परिस्थितीमध्ये दोन ज्या ओळ्या ओळी आपल्या दोन जे तास आहेत त्या दोन तासाच्या मधातलं सॅम्पल घ्यायचं कधी पण ठीक आहे हे झालं नंतर त्यानंतर आपण आता मुख्य भागाकडे येऊया की सॅम्पल कसं म्हणजे फळबागेसाठी सॅम नमुना कसा घ्यायचा आता फळबागेमध्ये जर नमुना घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये दोन भाग पडतात एक म्हणजे जर चोपन माती असेल चोपन मातीसाठी वेगळ्या पद्धतीचा नमुना घेतला जातो आणि जी साधी आपली जी नॉर्मल जमीन आहे ठीक आहे त्या त्यासाठी एक वेगळा नमुना घेतला जातो तसं फळबागेच्या जा बा बाबतीत जर झा सांगायचं झालं तर फळबागेसाठी किमान हा एक सात पॉइंट पाच ते आठ पॉईंट त्याही पलीकडे एक चुनखडी 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 जी ही किमान सातच्या खाली असावी फळबागेसाठी पण जर सातच्या खाली जर नसेल तर फळबाग ही ला न लावलेलीच बरी राहील आणि बऱ्याच काही ठिकाणी हे चुनखडी एक एक ते दोन पर्सेंटच असते तिथं तिथे देखील फळबाग घेता येत नाही ठीक आहे हे झालं फळबागेची अतिशय साधी माहिती जे जी सगळ्यांना आहे किंवा काही प्रमाणात शेतकऱ्यांना नसेल हे कदाचित तर आता सगळ्यात महत्त्वाचं फळबागेचं जी आपल्या असं समजूया की आपली काळी माती आहे किंवा मा एक लाल लाल माती आहे सोपन मातीचा वेग भाग वेगळा घेऊया तर जेव्हा आपण काळ्या मातीसाठी किंवा मा जी नॉर्मल माती आहे ती घेताना ती घेताना शून्य ते मोठा खड्डा करायचा आहे जोपर्यंत मुरूम लागत नाही तोपर्यंत तो खड्डा करायचा ठीक आहे किंवा त्याही पलीकडे मुरूम जर खूप खोल असेल तर त्यामध्ये शून्य ते तीस तीस ते साठ आणि साठ ते नव्वद अशा आ, तीस ते साठ शून्य ते तीस तीस ते साठ आणि साठ ते नव्वद सेंटीमीटरपर्यंत खड्डा करायचा आहे आणि तीन भागामध्ये मातीचं नमुना घ्यायचा आहे जसं की शून्य ते तीसपर्यंत एक नमुना घ्यायचा आहे तीस ते साठपर्यंत एक नमुना घ्यायचा आहे आणि साठ ते नव्वदपर्यंत एक नमुना घ्यायचा ठीक आहे आणि ह्याच्या या तिन्ही नमुन्यावर त्यांनी कुठून घेतलेला आहे म्हणजे शून्य ते तीस आहे किंवा तीस ते साठ आहे किंवा साठ ते नव्वद आहे असं त्या जी तुमची प पिशवी असेल नमुन्याची जी पिशवी असेल त्या पिशवीवर असं लिहायचं आहे आणि सोबत सोबत जी आपण नॉ तर नंत नंतर मग आपण त्याच्यावर जी माहिती पूर्ण लिहायची जसं की शेतकऱ्याचं नाव आहे फळबाग कोणती घ्यायची आहे किंवा या अगोदर फळबाग होती का ठीक आहे नंतर बरेचसे शेतकरी त्यांची वाणं पण ठरवलेले राहतात की आपल्याला हे मी दिसते आहे का सर्वांना मध्ये काहीतरी नेटवर्कचा इश्यू आला होता हॅलो पल्लवी माझा आवाज येतोय धन्यवाद महेश सर आ, हे झालं साठ ते नव्वद पर्यंत जेव्हा आपण मातीचा नमुना ह्या सगळ्यात तीन पद्धतीमध्ये जेव्हा नमुना घेतलाय तर ह्या सगळ्यांवर व्यवस्थित आपलं माहिती द्यायची आहे शेतकऱ्याची जी आपण पहिले दिलेली होती की कोणतं पीक घेणार आहोत सर्वे नंबर आहे ह्या सगळ्या महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यावर लिहून द्यायच्या ठीक आहे आणि हा असा तीन पद्धतीचा म्हणजे शून्य ते तीस तीस ते साठ आणि साठ ते नव्वद या पद्धतीचे तीन नमुने आणि जर जर तुमच्या जमिनीमध्ये पुन्हा अजून काही तफावत असेल म्हणजे जसं की मध्येच कुठेतरी लाल जमीन आणि मध्येच कुठेतरी काळी जमीन आपल्या पूर्ण त्या सर्वेमध्ये जर असेल तर तुम्हाला तशीच अजून एक दोन सॅम्पल घ्यावं लागेल नमुना तशा पद्धतीने अजून एक दोन घ्यावा लागेल पण फळबागेसाठी हीच पद्धत आहे की तुम्हाला अशा पद्धतीचा नमुना घ्यावा लागणार नंतर येथे चोपन माती चोपन मातीमध्ये ह्या जी मा ही चोपन जी माती राहते ही थोडीशी कडक राहते चिकट राहते तर ह्या मातीला ह्या मातीसाठी जर आपल्याला नमुना जर घ्यायचा आहे फळबागेसाठी तर तो अजून नव्वद ते एकशे एकशे वीसपर्यंत पर्यंत आपल्याला जावं लागणार म्हणजे एक सॅम्पल आपलं अजून वाढणार ठीक आहे म्हणजे काय होणार शून्य ते तीस तीस ते साठ साठ ते नव्वद आणि नव्वद ते एकशे वीस सेंटीमीटर पर्यंत आपली एका खड्ड्यातून चार सॅम्पल जाणार ठीक आहे आता हे झालं फळबागेचा नमुना कसा घ्यायचा या या, या विषयावर नंतर आता माती परीक्षण जसं महत्त्वाचं आहे तसंच पाणी परीक्षण महत्त्वाचं आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटते किंवा परीक्षण केलं म्हणजे होऊन जातं पण माती परीक्षणासोबत पाणी परीक्षण हे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की आपण आता पाणी देण्याच्या ज्या पद्धती पद्धतीत आता आपल्या पूर्ण देशामध्ये माझ्या मते एक अडतीस टक्के जेवढं क्षेत्र आहे हे सिंचनाखाली आहे आणि त्याच्यामधलं सोळा पॉइंट एक तीस चाळीस पर्से टक्के जे आहे ते भार महाराष्ट्रामध्ये सिंचनाखाली आहे तर ह्यामध्ये काही जवळपास छप्पन टक्के जो आहे तो छप्पन टक्के जो भाग आहे म्हणजे पाण्यात पाणी जे वापरलं जातं हे विहिरीमधून वापरलं जातं आणि तेवीस टक्के क्षेत्र जे आहे हे कालव्यामधनं जे आहे कालव्याच्या कालव्यामधून सिंचन दिलं जातं आणि राहिलेलं आठ टक्के आहे हे बोरवेल म्हणजेच कुपनलिका ज्या आहे त्यामधून दिलं जातं पण आता हा सर्व भाग हा झाला पाण्या पाणीविषयी की आपल्या याच्यामध्ये किती आहे किती आपण सिंचन देतो ह्या सगळ्या गोष्टी पण जी ओलिताचं जे पाणी आहे ओलिताचं पाणी म्हणजे जे आपण आपल्या जमिनीला देतो ते पाण्याचं परीक्षण का महत्वाचं आहे कारण की आता बघा दिवसेंदिवस आपण जी, दिवसें जी खतं देतोय त्या खतामुळे पाण्याच्या पाण्यामध्ये देखील त्या खतांचं प्रमाण हे आहे म्हणजे सरळ सरळ त्यामधील क्षारांचं प्रमाण वाढतंय तर क्षार म्हणजे काय हे सगळे जे आपल्या जमिनीसाठी जे महत्वाचे नाही आहेत जे आपल्या पिकासाठी महत्त्वाचे नाही आहेत त्यांच्या वाढीसाठी महत्त्वाचे नाही आहेत शिवाय जमिनीच्या सुपिकतेसाठी सुद्धा महत्त्वाचे नाही आहेत असे सर्व जे घटक आहेत हे काही काही क्षार जे आहेत हे आपल्याला आपल्या पिकासाठी घातक आहेत त्या क्षारांचं प्रमाण कळावं म्हणून आपल्याला माती त्या म्हणून त्यासाठी आपल्याला पाणी परीक्षण करणं हे खूप महत्वाचं आहे आता पाणी परीक्षणामध्ये खूप सारे जे घटक आहेत हे आपल्याला त्याचं पृथकरण केलं जातं जसं आहे सोडियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे सल्फेट आहे क्लोरीन आहे कार्बोनेट आहे बायकार्बोनेट आहे हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे की नक्की काय याच्या पाण्यामधनं काढलं जातं ठीक आहे पण आता जे पाण्याचं जे काही जी आ, कम पाण्याची जी सुपिकता म्हणजे पाण्याची जी, जी प्रमाणीकरण जे आहे ते कशा पद्धतीने आपण करू शकतो म्हणजे कशावर होतं साधारणपणे एक तर जमिनी जमीनच ही खारपण असेल किंवा आपला जो खडकाळ ज्या पद्धतीचा जो, पद्धती जो खडक असेल त्या पद्धतीचं पाणी तयार होणार आणि किंवा त्याला दुसरा उपाय दुसरी गोष्ट म्हणजे हवामान ह्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या या, या, या पाण्याची जी पाण्या पाण्याचा जो प्रकार आहे तो बदलत चालला आहे आणि त्यासाठी आपण हे सगळं पाणी आपण सिंचना सिंचनासाठी वापरतोय म्हणून पाण्याचं जे परीक्षण करणं हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर ह्या हे करण्यासाठी आपण काय पाण्याचं जेव्हा आपण परीक्षण करायचं आहे जसं सा मातीचं आपल्याला माहिती आहे की सॅम्पल कसं घ्यायचं आहे नमुना कसा घ्यायचा आहे कुठून घ्यायचा आहे कुठून नाही घ्यायचा आहे तसंच पाण्याचं नमुना घेताना पाणीचा नमुना आपण तीन ठिकाणाहून घेतो एक म्हणजे विहिरीतून दुसरा म्हणजे नदी ओढे कालवा आणि तिसरं म्हणजे कुपनलिका म्हणजेच आपल्या बोरवेल्स आहेत ठीक आहे तर विहिरीमधून जेव्हा आपण घेतो तेव्हा विहिरीतून जेव्हा पाणी काढत असतो तेव्हा बकेट जी आपण पाण्यामध्ये टाकतो ठीक आहे ती एक पाच सहा वेळेस त्याला आत बाहेर करायचं आणि बकेट बाहेर काढून घ्यायची ते पाणी एका स्वच्छ बॉटलमध्ये भरायचे त्याच्यावर तसंच व तुम्ही कुठून पाणी घेतलं आहे म्हणजे किंवा तुमचं गाव कुठलं आहे पत्ता कुठला आहे कोणी ते सॅम्पल घेतला आहे ह्या सगळ्या माहिती त्या प्लास्टिकच्या बॉटलवर आल्या पाहिजे ठीक आहे हां त्या स त्या सर्व ज्या माहिती आहे त्या प्लास्टिकच्या बॉटलवर आली पाहिजे आणि ते सॅम्पल चोवीस तासाच्या आत हे आपल्याला प्रयोगशाळेकडे पाठवायचं आहे तर पण ह्याही पलीकडे अजून एक माहिती असे सांगता येऊ शकते की जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांक कर, जेव्हा तुम्ही शेतकरी प्रयोगशाळेमध्ये पाण्याचा सॅम्पल नमुना जेव्हा घेऊन जाता तेव्हा तिथे वैयक्तिक जे कोणी असेल काम करणारे त्यांना तुम्ही एक टोलून नावाचं एक रसायन येतं एक, 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 एक केमिकल येतं ते पाण्यामध्ये टाकायला सांगायचं किंवा सा। कसं होतं कामाच्या ओघामध्ये ती एखाद्या वेळेस विसरून जातं जे त्या लोकांकडनं पण हे आपण आप एक जागृत शेतकरी म्हणून हे आपल्याला पण आपण त्यांना सांगितलं की सर एवढं एक डेटोलून दोन तीन थेंब्याच्यामध्ये टाकून द्या तर यांनी फायदा कसा होतो त्या पाण्यामधील जे जसं शेवाळ असतं हे तीन चार दिवसांमध्ये शेवाळ तयार व्हायला चालू होतं आणि जर ह्या टायमिंग ह्या चोवीस तासाच्या आत जर हे टाकलं नाही तर सरळ सरळ ते, ते पाणी सॅम्पलच्या पुढच्या पृथ करण्यासाठी किंवा न्यू त्या मूलद्रव्यांना पा तपासण्यासाठी ते कामाचं राहत नाही म्हणून तो एक टोलून नावाचा जो घटक आहे तो त्याच्यामध्ये टाकला गेला पाहिजे असतो ही खबरदारी आपल्या शेतकरी बंधूंनी जर घेतली तर तो, तो जो पाण्याचा जो रिपोर्ट आहे अहवाल जो आहे तो तुमच्या पर्यंत अतिशय व्यवस्थितच येईल ठीक आहे हे झालं विहिरीतून आपण सॅम्पल घेतो तेव्हा नमुना घेतो तेव्हा दुसरं आहे नदी ओढे कालवा या ठिकाणून जेव्हा आपण घेतोय तर मध्यभागी एखादी आपण असं आपली बॉटल जी आहे ती भरून घ्यायची आहे पाण्याची जे सॅम्पल बॉटल असेल आपली ती भरून घ्यायची आहे सेम तसं त्याच्यावर सगळं आपली माहिती द्यायची आहे कोणी घेतलं आहे कुठून घेतलं आहे ओढ्यातून घेतलं आहे कालव्यातून घेतलं आहे किंवा जे असेल जिथून आपण घेतले ते सगळं त्याच्यावर व्यवस्थित पेनाने लिहून घ्यायचे ते प्रयोगशाळेमध्ये पाठवायचे कुपनालिकेचा जेव्हा आपण नमुना घेतो तेव्हा मात्र आपल्याला थोडंसं दक्षता अशी घ्यावी लागते की लगेचच आपण सॅम्पल बॉटलमध्ये सॅम्पल नाही घ्यायचं एक एक तास ता ते दीड तास ते पाणी पहिलं जाऊ द्यायचं बोरवेलचं आणि नंतर पाणी पाण्याच्या त्या सॅम्पल बॉटलमध्ये पाण्याचा नमुना घ्यायचा आणि तशीच जी माहिती आपण विहिरीसाठी नदी ओढ्या कालव्यासाठी जी दिली आहे फक्त त्याच्यावरही लिहायचं आहे की आपण कुठून घेतलेलं आहे म्हणजे सोर्स कुठला आहे जसं की कूपनलिका आहेत किंवा नदी आहे ओढे आहे जे असेल ते त्याच्यावर लिहायचे आणि आपली जी लॅबॉरेटरी आहे त्या ठिकाणी ते पाठवायचे हे पा पाणी परीक्षणाविषयी झालेलं आहे आता ह्या व्यतिरिक्त जसं की पाण्याचा जो सामू आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या रिपोर्टमध्ये दिलेलं राहतं जर आपल्या पाण्याचा पाण्यामध्ये जर सोडियमचं प्रमाण हे जर दहा टक्क्यापेक्षा जास्त असेल तर सर्वसाधारण ते पाणी शेतीच्या सिंचनासाठी वापरू नये कारण की त्याच्यामध्ये जे सोडियमचं जे प्रमाण आहे हे दहापेक्षा अधिक गेलेलं आहे त्याचसोबतसोबत त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे जे आहे ते आए, सोबर सोबर ते प ते प्रमाण देखील थोडंसं कमीच असावं ठीक आहे जर ई सी आहे म्हणजे ई सी म्हणजे आपली विद्युत विद्युत वाहकता किंवा क्षारता जी आहे ती दोन शून्य पॉईंट पंचवीस डेसी सायमन पर मीटर इतकीच असावी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिपोर्टमध्ये कळतात पण त्या रिपोर्टवरनं तुम्हाला हे पण कळायला पाहिजे की आपल्यासाठी जे, जे काही हे घटक जे दिलेत हे आपल्या जमिनीला हे पाणी आपण उपयुक्त आहे की नाही आहे ठीक आहे माती परीक्षणात लॅबची विश्वास आता सर आ, मी सगळ्या गोष्टी लग नंतर सेशनच्या नंतर घेणार आहे ठीक आहे हे सगळं माती परीक्षणाचे जे काही नमुने आहेत पाण्याचे नमुने आहेत कसे घ्यावेत ह्या सगळ्या गोष्टींवर आता आपण पाहिलं ठीक आहे आता हे ओ नि निगडीत तर आपण सगळे पॉईंट कव्हर केलेत फक्त आपलं एक आहे की आता हे सॉईल हेल्थ कार्ड किंवा माती परीक्षण हे नक्की याच्यामध्ये काय काय राहतं आता खतांचं व्यवस्थापन कसं करायचं आहे समजा ठीक आहे तर खतांच्या व्यवस्थापनानुसार त्याच्यामध्ये एक असे हे दिलेले राहतात कमी आहे जास्त आहे म्हणजे कमी खूप कमी मध्यम जास्त भरपूर जास्त खूप जास्त हे असे याचे भाग केलेले आहेत त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये दिलेलं राहतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्याची खतांची मात्रा देखील द्यावी लागते आपल्या शेतीसाठी ठीक आहे समजा आता आपल्या जमिनीचा हा सेंद्रिय कर्ब शून्य पॉईंट दोन आहे तर त्याचा अर्थ काय होतो की आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब आहे हा अतिशय कमी आहे पॉईंट शून पॉईंट दोन म्हणजे फार कमी आहे तर तो आपल्याला वाढवायचा आहे तर तो आपण कसा वाढवणार आहे एफ आय एम कंपोस्ट आहे हिरवळीची खतं आहेत ह्या सगळ्यांना आपण गांडूळ खत आहे हे सगळं आपण आपल्या जमिनीला देणार आणि त्यामुळे काय होणार आपल्या शेतीतील जो सेंद्रिय कर्प आहे तो वाढण्यास मदत होणार तर नंतर आहे आपला स्फुरद समजा आता रिपोर्टमध्ये असं आला आहे समजा माझ्याकडे इकडे रिपोर्ट आहे त्यामध्ये हां त्यामध्ये मला माझा स्फुरद जो दिला आहे हा आठ तेरा आहे ठीक आहे आठ तेरा म्हणजे कमी आहे तर मग मला कमी आहे तर मला तो, तो किती द्यायला पाहिजे समजा तुमचा जो डोस आहे त्या डोसमध्ये पंचवीस टक्के वाढ करायची म्हणजे तो तुमच्या जमिनीसाठी उपयुक्त ठरेल तसंच जर अठरा ते सॉरी चौदा ते वीसपर्यंत जर रिपोर्टमध्ये आले की तुमचा स्फुरद हा चौदा ते वीसच्या दरम्यान आहे तर मग त्या त्यानंतर त्यात तुम्ही काय करायचं आहे तोच डोस तुम्ही द्यायचा त्यात कमी करायचं नाही आणि जास्तही वाढवायचं नाही आहे नंतर साठी पुन्हा एकवीस ते समजा आपण सव्वीसच्या सव्वीसच्या दरम्यान जर आपल्या रिपोर्टमध्ये असेल की स्पुरत एवढा के जी पर हेक्टर म्हणजे असं की आता एकवीस ते सव्वीस एकवीस ते सव्वीस म्हणजे आपण समजूया की बावीस पॉईंट पाच समजा तुमचा स्फुरद आहे ठीक आहे तर बावीस पॉईंट पाच स्फुरद आहे तर तुम्हाला त्यामध्ये दहा टक्के हा कमी करावा लागणार स्फुरद जो ते जो तुम्ही नेहमी देता त्यापेक्षा दहा पॉईंट पाच सॉरी दहा टक्के जो आहे तुम्हाला तो कमी द्यावा लागणार किंवा तुम त्याच्यानंतर अजून आहे की अठ्ठावीस ते पस्तीस पर्यंतच्या दरम्यान जर असेल तर तुम्हाला तो पंचवीस टक्के कमी करावा लागणार नेहमीप्रमाणे जो देता त्यापेक्षा पंचवीस टक्के कमी करायचा आहे स नंतर समजा पस्तीसच्या वरती जर तुमचा स्फुरत जात असेल पस्तीसच्या वरती जर पुरत गेला तर तुम्हाला पन्नास टक्के डोस हा कमी करायचा आहे आता ह्या रिलेटेड जे काही टेबल्स आहेत समजा की कि काय किती दिलं पाहिजे तुमचा किती पुर आलेला आहे काय आहे हे मी द फार्मच्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना याची माहिती देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे टेबल्स मी तुम्हाला सर्वांना आपल्या साईटवर शेअर करेल जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना ह्याची ठीक आहे तर मी ते तुम्हाला याच्या थ्रू शेअर करेल ठीक आहे तर ता, त्या पद्धतीने एक स्पुरत पालाश आहे पालाशमध्ये शंभर टक्क्या म्हणजे शंभर टक्के शंभर के जी शंबर टक, शंबर पर हेक्टर जर तुमचा जमिनीचा अहवालानुसार जर आलेलं असेल मातीच्या अहवालानुसार जर स्पुर पालाश जर शंभर टक्क्यापेक्षा कमी आला के जी पर हेक्टरपेक्षा जर कमी आला असेल तर तुम्हाला तिथे तो डायरेक्ट पन्नास टक्के वाढवावा ला लागणार तसंच एकशे एक ते समजा दीडशेच्या दरम्यान असेल तर तो तुम्हाला पंचवीस टक्के हा पंचवीस टक्के कमी करावा लागणार सगळे जे टेबल्स आहे जे महत्वाचे आहेत जसं की नत्र स्फुरद पालाश आणि सेंद्रिय कर्ब ह्या याच्याशी निगडित जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना मी द फार्मच्या प्लॅटफॉर्म थ्रू मी तुम्हाला ते शेअर करेल तर हे ओव्हरऑल आपलं सॅम्पलिंग म्हणजे जे मातीचा नमुना आहे ह्या रिलेटेड मी तुम्हाला सांगितलं किंवा खताचं व्यवस्थापन जे आहे तर खताचं व्यवस्थापन हे इतकं स सरळ साध्या पद्धतीने तुम्हाला लगेच सांगता येणार नाही सांगता येणार नाही म्हणजे ते समजून सांगणं तेवढंसं सा अवघड जाईल ठीक आहे तर त्यासाठी जो टेबल आहे त्यात तो जो तक्ता आहे तो तुम्हाला बघावा लागेल आणि त्या पद्धतीने तो तुम्हाला त्याचं मॅनेजमेंट करावं लागेल की किती द्यायचं आहे आणि कसं द्यायचं आहे आणि त्याही पलीकडे जर तुमचे खत व्यवस्थापना रिलेटेड दुसरे अजून काही प्रश्न असतील जसं की माझा एवढा असा असा रिपोर्ट आलेला आहे मी गेल्या वर्षी माझ्या मातीचा नमुना जो होता मी त्याचा अहवाल माझ्याकडे असा असा आलेला आहे आणि माझ्याकडे असं हे माहिती दिले तर मी किती खत द्यायला पाहिजे ते जर तुम्ही मला कळवलं तरी मी तुम्हाला ते सांगू शकेल पण असं एकदम तोंडी उत्तर देणं खूप अवघड आहे आता आ, मला वाटते माझ्या ह्या विषयानिगडीत मी बरंच तुम्हाला सांगितले पण आता ह्या विषयाशी अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही आता मला वन बाय वन शेअर करा मी त्याची उत्तरं देते आता पीक असताना माती परीक्षण करता येईल का नक्की करता येतं पण त्यासाठी तुम्ही खतं जर दिलेली असेल जस करायचं ओके मी आता एक रिसेंट घेते सुनील कोरडे सरांचा आहे आता पीक असताना माती परीक्षण करता येईल का नक्की सर परीक्षण करता येते फक्त महत्वाच्या दोन गोष्टी आहेत की तुम्ही खत जर दिलं असेल तर तुम्ही सॅम्पल नाही घेऊ शकत नमुना नाही घेऊ शकत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हां जर तुम्हाला त्या उभ्या पिकातून जर मा नमुना घ्यायचा आहे तर तुम्हाला त्या दोन तासाच्या मधातलं अशा रँडमली तुम्हाला ते सॅम्पल जमा करावं लागेल पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही खत दिलेलं नसावं ती किमान खत दिल्यानंतर एक तीन साडेतीन महिन्यांनीच तुम्ही सॅम्पल द्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला जो तुमचा अहवाल आहे तो व्यवस्थित मिळेल किंवा जो आहे त्या पद्धतीनेच मिळेल ठीक आहे मी आता एकदम सुरुवातीपासून प्रश्न घेते एक मिनिट हां जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा सर मी अगोदरच सांगितले जे काही आपली एफ आय एम आहे कंपोस्ट आहे गांडूळ खतं आहेत हिरवळीची खतं आहेत तर हिरवळीमध्ये ढेंचा आहे, आहे आ, 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 ताग आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये जमिनीमध्ये त्या देऊ शकतो किंवा अजून एक झाड एक आहे नाव मला आठवलं की मी सांगते नंतर आहे पोत सुधारण्यासाठी काय उपाय हां तर पोत पोत सुधारण्यासाठी पहिले तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की आपली जमीन कशी आहे ठीक आहे जर आपली जमीन जर आम्लयुक्त आहे तर मग त्यासाठी आता ही दोन तीन भाग पडतात एक खारवट आहे एक चोपण आहे आणि एक आ, चोपण खारवट चोपण आहे ठीक आहे म्हणजे खारवट चोपण म्हणजे काय यामध्ये दोन्ही गुणधर्म आहेत चोपन चोपन मातीच्याही आहेत आणि खारवट जमिनीचे पण आहे तर समजा आता माझी जमीन ही खारवट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पावसाळ्यामध्ये जे आपण जमिनीला जा जास्त पाणी झालेलं असतं तेव्हा जे क्षार असतात ना ते जमा होतात जमिनीच्या वरती पण हे ले ले जमा केव्हा झाले हे केव्हा कळतं आपल्याला जेव्हा उन्हाळा येतो किंवा बाष्पीभवनामुळे हे सगळे क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होतात आणि हे जर आपल्याला काढायचे असेल तर त्याला एक म्हणजे ऑर्गेनिक जे आपली सेंद्रिय खतं ते देणं आहे किंवा मग ती वरची जी आहे याला खारवट जमिनीला पाण्याचं प्रमाण जास्त द्यावं लागतं जे की जे क्षार आहेत ते खाली जमा होतील म्हणजे आपल्या पिकाच्या वाढीचा जो म्हणजे पिकासाठी जी मुळं जिथपर्यंत जातात त्याच्या खालीपर्यंत ते आपल्याला सेटल होऊ द्यावं लागतात ठीक आहे राहलं चोपण मातीसाठी आपल्याला जिप्सम अप्लाय करता येतं आणि त्याच सोबत सोबत आपल्याला सल्फेट युक्त जी खतं आहेत ती आपल्याला द्यावी लागतात ठीक आहे आणि दुसरा तिसरा जो प्रकार आहे चोपन आणि खारवट या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला जिप्सम पण अप्लाय करायचं आहे नंतर जे जास्त पाणी पण द्यायचं आहे पण पाणी देताना नेहमी सांगितल्याप्रमाणे खारवट पाणी नाही द्यायचंय म्हणजे जे क्षारयुक्त पाणी आहे ज्या पाण्याचा जो सोडियम आहे हा दहा टक्क्यापेक्षा जर वरती असेल तर ते पाणी आपल्याला जमिनीला ता, देणं टाळायचं आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टीने आपण आपल्या जमिनीची पोत सुधारू शकतो ठीक आहे आता कपाशीच्या पिकाची वाढ होण्यासाठी काही माहिती द्या आ, मी हा प्रश्न नंतर घेते पण याच्यासाठी आता खताच्या वाढीसाठी जर म्हणत असाल सॉरी कपाशीच्या वाढीसाठी जर म्हणत असाल तर खतं जी आहेत ना ती त्याच जे डोसेस आहेत ते ठरल्या त्या पद्धतीने देणं किंवा त्यासोबत सोबत थोडंसं शेतात म्हणजे पेरणी करण्या अगोदरच एफ आय एम वगैरे टाकून देणं सल्फेट टाकून देणं आणि ह्या सगळ्या आपण करू शकतो ठीक आहे नंतर आहे मार्गदर्शन चालू ठेवा प्रश्न उत्तर शेवटी घेऊया मिनिट मॅडम हे काय नासिर पटेल सर सरांचा मेस प्रश्न आहे मॅडम ऊस जाडी वाढवण्यासाठी खत सांगा सॉरी सर मी याच्यावर मी सध्या नाही तुम्हाला सांगू शकत पण मला यावर बघावं लागेल आणि ऊसाची जी जाडी आहे समजा जाडीसाठी आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणावर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागतं कारण की ऊसाच्या प्रत्येक म्हणजे जे साखरेचं जे प्रमाण आहे हे पाण्यावरच अवलंबून असतं की तुम्ही ज्या जसं पाणी द्याल जितक्या प्रमाणात पाणी द्याल त्या प्र पद्धतीने त्याचं साखरेचं जे शर्करेचं प्रमाण असतं ते अवलंबून असतं राहिली गोष्ट खताबद्दल सर मला खताबद्दल इतकी माहिती नाही आहे पण मी तरीही तुम्हाला सांगेल अजून वेगळी कमेंट करून मी सांगेल सर तुम्हाला बहुत बढिया नॉलेज दिया आपने खूपच छान सेंद्रिय कर्ब शून्य पॉइंट दोन नऊ कोणते खत वापरावे सेंद्रिय कर्बासाठी कोणतं खत नाही आहे सर पांडुरंग बंगाल सर ॲक्च्युली त्याच्यासाठी तुम्हाला जी हिरवळीचे खत मी जसं अगोदर सांगितलंय सेंद्रिय कर्बासाठी कुठलंच खत नाही आहे सेंद्रिय कर्ब जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला हे नैसर्गिकरित्याच वाढावं लागणार आहे अजून प्रश्न विचारा मी बघत आहे हा संजय वाघसरांचा मेसेज आहे कमेंट आहे की शेतामधील चुनखडीचे प्रमाण कसे ओळखावे साठ टक्क्याच्या खाली आ, की आहे की नाही हे आपल्याला सॉइल हेल्थ कार्डचं जो आहे किंवा माती परीक्षणावरूनच कळणार की आपल्या जमिनीमध्ये एवढा एवढीच उनखडी आहे म्हणजे कमी आहे जास्त आहे ठीक आहे वॉटर पॅरामीटर काय काय चेक करावेत वॉटर पॅरामीटर्समध्ये लॅबच्या याच्याप्रमाणे पी एच आहे नंतर ई सी आहे म्हणजे सामू आहे क्षारता आहे नंतर सोडियम आहे क्लोराइड्स आहेत कार्बोनेट्स बायकार्बोनेट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नायट्रेट आहे ठीक आहे जी जी आ, आ, हे पॅरामीटर्स खूप महत्वाचे आहेत पाण्याची जी पाण्याचं जे पाणी चांगलं हे कशावरून ज्याच्यामुळे जसं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जसं वाढेल त्या पद्धतीने ते पाणी ची जी पाणी आहे ते उपयुक्त ठरतं फक्त सोडियमचं हे वाढायला नको चुनखडी जगण्यासाठी व पांडुरंग शेलार सर सर म्हणतायत माती परीक्षण रिपोर्ट कुठे पाठवला पाहिजे आम्हाला माहिती कधी कुठे मिळेल माती परीक्षणाचा रिपोर्ट हा जेव्हा तुम्हाला येईल एकतर तुम्ही जिथून जिथे तुमचा नमुना दिला आहे त्या प्रयोगशाळेशीच बोलायचं आहे की आम्हाला जर तुम्हाला त्यामध्ये काही समजलेलं नसेल जसं की नत्र एवढं आहे तर मग मी किती देऊ याच्यामध्ये जर आलेलं आहे तर मग मी किती द्यायला पाहिजे एक तर तुम्ही त्यांना विचारा ते तुम्हाला निश्चितच योग्य ते मार्गदर्शन देतील म्हणजे कोणत्याही मूलद्रव्याबाबत असेल ना तुम्ही जिथे नेता आहात तिथे तुम्हाला ते व्यवस्थित सांगतील फक्त कसं असतं फक्त आपण रिपोर्ट घेऊन यायचं नाही आपल्या मनात जर प्रश्न असेल तर आपण तो प्रश्न विचारला पाहिजे शेतात वापरलेल्या पाण्याची क्षारता कमी करण्यासाठी काय उपाय आहे तर त्या त्याच्यासाठी जे आहे पाण्यातूनच एक काही खतं येतात ती आपल्याला द्यावी लागतात ते मी तुम्हाला नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगेल अजून एक सात मिनिट बाकी आहेत तुमच्या अजून काही प्रश्न असेल तर कळवा वी कॅन कॅल्क्युलेट ग्रीन रेड सोय सॉरी कल्टिवेट ग्रीन चिली क्रॉपिंग रेड सोय वी कॅन बट त्यासाठी आपल्याला अजून your question is that we can cul uh, cultivate the green chili crop in the red soil definitely we can but the variety and the so soil soil uh, that uh, nutrients will uh, differ sir it will already, already depend on that all factors healthy soil uh, नमस्कार अविनाश हेल्दी सॉइल जी आहे ज्यामध्ये सगळ्या मूलद्रव्यांचं जे प्रमाण आहे हे त्या त्या पद्धतीने व्यवस्थित आहे जसं फक्त मूलद्रव्यच महत्वाचे नसतात तर काही सूक्ष्म सूक्ष्मजी काय म्हणता येईल त्याला सूक्ष्मजी सूक्ष्मजीव राईट सूक्ष्मजीव जे जी आहेत ती देखील ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्वाची असतात कारण की जो काही घटक जे काही मूलद्रव्य ज पिकासाठी लागतात हे सूक्ष्म मूलद्रव्य ते त्या पिकाला अवेलेबल करून देण्यामध्ये खूप मदत करतात जसं की रायझोबियम आहे आता रायझोबियम ॲजोटोबॅक्टेरी हे सगळे ॲ ज वातावरणातला जो वाता नायट्रोजन आहे तो जमिनीमध्ये फिक्स करून पिकाला अवेलेबल करून देतात तर एकच फॅक्टर महत्वाचा नाही ठरत तर आपण ज्या गोष्टी जमिनीला देतो आहे हेल्दी सॉइल इज नथिंग बट वी आर आपण जे देतो आहे ते इक् राईट क्वांटिटीमध्ये आणि राईट वेळेला वे देणं महत्वाचं आहे त्याला हेल्दी सॉईल म्हणता येईल किंवा त्याही पलीकडे जी जमिनीची रासायनिक भौतिक आणि जैविक जी काही समतोल आहे तो समान असणं त्याला आपण हेल्दी सॉईल म्हणू शकतो जिप्सम ऍप्लिकेशन कसं असं कसं असलं पाहिजे जिप्सम ऍप्लिकेशन हे तुम्ही जिप्सम पावडर फॉर्ममध्ये अवेलेबल असतं ते तुम्ही जमिनीला देऊ शकता किंवा त्याही पलीकडे इरिगेशन थ्रू पण तुम्ही देऊ शकता डाळिंब पिकामध्ये तणनाशक वापरले तर काही इफेक्ट होतोय का सर माझा विषय मृदाविज्ञान आहे आणि तणनाशक हे ॲग्रोनॉमीमध्ये येतं त्याबद्दल मी नाही सांगू शकणार एवढं फरक तर त्या पिकावर फरक पडेल कदाचित जर ते सिलेक्टिव जर असेल समजा सिलेक्टिव हर्बिसाईड साईड जर असेल म्हणजे आहे टार्गेटेड जर याला जर टार टार्गेटेड काय म्हणतात तनाश तणाला जर ते करत असेल तर ते त्याच क्रॉपला हे करणार सर ते डाळिंबाला हानी नाही पोहोचवणार फक्त ते सिलेक्टिव्ह किंवा नॉन सिलेक्टिव्ह असं राहतात तर नॉन सिलेक्टिव्हचं हे असं राहते की ते कोणत्याही झाडाला ना इजा पोहोचवू शकतो त्याच्यासाठी आणि फक्त आणि जो आ, सिलेक्टिव आहे तो फक्त एकाच त्या पर्टिक्युलर स्पेसीजलाच डॅमेज करणार जमिनीची आर्द्रता कशी किती असावी साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्याच्या दरम्यान आर्द्रता असायला पाहिजे असते तानाजी भुसे सरांचा आहे व टी एन रेशो सी एन रेशो म्हणजे जो कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो राहतो म्हणजे कार्बन प्रमाण आणि नायट्रोजनचं प्रमाण म्हणजे सीएम रेशो शेत जमिनीचा पीएच किती असावा आणि घरी मोजता येईल का आ, हो नक्कीच आपण शाळेमध्ये पीएच च्या स्ट्रीप्स यायच्या ज्यांनी एच आमलं विमलं आपल्याला कळायचं त्या आपण घरी वापरू शकतो म्हणजे जर शेतकऱ्यांकडे जर दुसरा काही सोर्स नाही आहे की आता आपल्याला डायरेक्ट पाहायचं आहे तर त्या ज्या पत्ते असतात ना त्या कुठेही मिळतात मार्केटमध्ये मिळतात इझिली अवेलेबल आहेत तर त्या काय करायचं माती घ्यायची आहे थोडी आपली जी राहील अंदाजे माती घ्यायची एक तीन चार ग्राम पाच दहा ग्राम जी असेल ती एक त्याच्या दुप्पट म्हणजे समजा तुम्ही जर पाच ग्रॅम सॉईल घेतली अंदाजे तर अंदाजे पाच ग्रामपेक्षा म्हणजे पा दहा एम एल त्यामध्ये पाणी टाकायचं वन इज टू टू रेशो ठीक आहे आणि त्यावर त्याला चांगलं ढवळून घ्यायचं एक पंधरा वीस मिनटं त्याला चांगलं ढवळायचं त्या मातीचे जे कण आहे त्याला पूर्ण खाली जमा होऊ द्यायचं आणि जे वरचं जे पाणी आहे त्या पाण्याला जो पियची जी स्ट्रीप आहे जी पट्टी आहे ती त्यामध्ये डीप करायची त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपल्या जमिनीचा पीएच किती आहे व आमला आहे विमला आहे एक्झॅक्ट तुम्हाला नंबर तर नाही करणार पण तुम्ही हे तर नक्की सांगू शकाल की विमला आहे म्हणजे अॅसिडिक आहे की अल्कलाईन आहे सलाईन आहे सूपनालिकेच जे पाण्याचं जे क्षार आहे ते कमी करण्यासाठी बऱ्याचशा पद्धती आहेत पण त्या म्हणजे त्याला थोडा वेळ लागतो एकदम कमी नाही होऊ शकत ते तर त्यासाठी त्या पाण्यामध्ये एक तर आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकतो किंवा त्याच पाण्यामधून थोडंसं जिप्सम हे करून जर केलं तर जास्त उपयोगी ठरू शकतो रासायनिक खते वा, वापरल्यामुळे जमीन कडक पडली आहे तर कंपोस्टनेस कॉम्पॅक्टनेस कसा कमी करता येईल कॉम्पॅक्टनेस जर तुम्हाला कमी करायचा आहे सर तो जसा आ, जसा तर त्यासाठी तुम्हाला जसं मी अगोदरच सांगितलंय एफ आय एम ही सगळ्या गोष्टींना द्यावं लागणार आहे आणि कॉम्पॅक्टनेस तयार होण्यामागे अजून जसं की एखादी जमीन जर वापरत नसेल तर त्यांनीही कॉम्पॅक्ट होते पण जर आपले शेतं हे रा रासायनिक खतामुळे जर कॉम्पॅक्टनेस जर जाणवत आहे म्हणजे कडक जर होत आहे तर तुम्हाला तिथे खताचं प्रमाण पहिली गोष्ट कमी करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच सोबत जी काही हिरवळीची खतं कंपोस्ट एफ आय एम गांडूळ खतं हे द्यायची आहे आप महत्वाचे काय रास कुठल्याही जमिनीचं जी पोत आहे ही जेवढी सेंद्रिय पद्धतीने आपण करू तेवढं आपल्या जमिनीसाठी उपयुक्त ठरेल सर जमिनीत फॉस्फेटिक ऍसिड सोडल्याने काय फायदा होतो फॉस्फेटिक ऍसिड म्हणता येणार सर फॉस्फेटिक फर्टिलायझर जी आहे ज्याच्यामध्ये अमोनियाचं प्रमाण पण कमी असलं पाहिजे जर समजा ऍसिडिक सॉईल आहे तर तिथं तुम्ही ऍसिडवाला फर्टिलायझर जर टाकलं तर तिथे तुम्हाला काहीच फायदा होणार नाही उलट तुमच्या जमिनीची ऍसिडिटी अजून वाढणार ठीक आहे तर सरळ आए, सरळ आहे जिथे ऍसिड आपण ज्या फर्टिलायझर मध्ये ऍसिड आहेत ते फर्टिलायझर ऍसिड जमिनीसाठी नाही वापरायचे आणि जे रायझोबियम आहे लेग्युमिनस जे क्रॉप्स आहेत ना जसं की आपल्या जे डाळवर्गीय जे आहेत जसं सोयाबीन वगैरे आहेत त्याला आपण तिथे करू शकतो जेणे की नत्राचं जे प्रमाण आहे ते जमिनीमध्ये टिकून राहतं पी एच कमी करण्यासाठी उपाय पी हे सगळं जेवढं तुम्ही जमिनीचा पीएच सामू किंवा एक्स्ट्रा जे अतिरिक्त मूलद्रव्य आहेत ह्या सग जे घातक आहेत जसं तर सोडियमबद्दल आपण बोललो चुनखडी आहे ह्या सगळ्यांना तेव्हाच आपण कंट्रोल करू शकतो जेव्हा आपण त्यामध्ये ऑर्गॅनिक काहीतरी टाकू कारण की इतक्या जसं हरित एक एकोणीसशे पासष्ट सहासष्टच्या दरम्यान जेव्हा झाली तेव्हापासून आपण फक्त आणि फक्त आपल्या प्रोडक्शनवरच म्हणजे आपल्या उत्पन्नावरच आपण उत्पादनावरच आपण लक्ष देऊन आहोत जमिनीच्या काळजीकडे आपण कुठेच लक्ष दिलेलं नाहीये तर एवढ्या वर्षाचा हा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी थोडासा कालावधी नक्कीच लागणार आहे पीएच बद्दल मी सांगितलं आहे ऑलरेडी चालेल आता बऱ्यापैकी माझा वेळ संपलेली आहे याही व्यतिरिक्त अजूनही काही प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मी सेशनच्या नंतरही तुम्हाला उत्तर दे आणि अजून तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असेल तर द प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही जे रितेश पोपळघाट सर आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही माझ्याशी संवादही करू शकता तुम्ही त्यांच्याशी बोलून तुमचे जे काही क्वेश्चन प्रश्न असतील ते तुम्ही, तुम्ही माझ्याशी बोलू शकता मी त्याचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल अजून शेवट धन्यवाद तुमच्या सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळालाय मला असंच एखादा अजून पुढे लेक्चर घेण्याचा चान्स जर मिळाला मला जर मिळाला तर मी नक्की घेईल आणि तुम्हाला अजून या या विषयात असो की या विषय निगडीत अजून काही विषय असतील त्यामध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन खूप साऱ्या जणांनी मला खूप छान प्रतिसाद दिला थँक्स टू ऑल सर मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर अजून नंतर देईल माझ्याकडे माझा वेळ संपलेला आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून माझं माझ्या माझ्यासाठी वेळ दिलात धन्यवाद आता मी आ, सेशन संपवती आहे आणि या व्यतिरिक्त अजूनही तुम्हाला काही माहिती लागेल जेही काही प्रश्न असेल प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंतर करा सेशन संपल्यानंतरही मी तुम्हाला जी काही प्रश्नांची उत्तरं द्यायची बाकी राहिलेली असेल ती मी तुम्हाला नक्की देईल त्यामुळे एखादा प्रश्न जर एखाद्या शेतकऱ्याचं शेतकरी बंधूचा जर सुटलेला असेल टाईम तर मला वेळेसाठी थोडंसं क्षमश्व आहे मी प्लीज तुम्ही मला थोडंसं समजून घ्या पण मी नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच धन्यवाद नवनाथ सर धन्यवाद थँक्यू निलेश सर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा पाठवेल हो सर लिहून पाठवते हो माझा माझे टाईम झाला आहे सर ठीक आहे माझा एक तासाचा टाईम होता मी त्यापेक्षा दहा मिनटंवरती गेलेली आहे ऑलरेडी थँक्यू